फक्त कॅमेऱ्याच्या दूर राह, इकडे मुलं सर्व मुलं बाळ मुली मुली बसून जाईल, एवढे दूर राहू नका। हा सतसंघाचा कार्यक्रम आहे मारुती गायाचा। या कीर्तनामध्ये आतापर्यंत हजारो लोकांनी दारू छोडली बघ, माझ्या कीर्तनामधून अनेक लोकांमध्ये फरक पडला, अनेक लोकांनी वास्तू शांती मायबापाच्या हातानं केली, पुण्या महाराजाने बोलावणं बंद के। बस भाई बस, या बसा। दारू टाकल्यावर सत्यानाश होणार, दूध पिल्यानं फरक पडी, कीर्तन ऐकल्यानं फरक पडी, पण अश्लीलतेचे कार्यक्रम ठेवल्यावर गावाचा सत्यानाश गॅरंटी नाही भाऊ, लक्षात घे। आपण सत्संगात आलो, आम्हाला महामानवाच्या कव्हरेज मध्ये पाहिजे। बोलो राष्ट्र माता जिजाऊ की जय, थोडा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय सो, राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा विजय सो, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो। आता येणाऱ्या येणाऱ्या 9 तारीखला मी टीव्हीवर आहो, गजर माऊलीचा शेमारू मराठी बाणा सकाळी 9 वाजता 3 तास माझं कीर्तन तुमच्या घराघरात आहे, आणि संध्याकाळी 6 वाजता 9 एप्रिल जरूर ऐका, बाबासाहेब आंबेडकर विशेषांक आहे। आजकाल गरज आहे बाबू चांगल्या विचाराची पेरणी झाली पाहिजे, अलीकडे एवढा वाईट विचार झाला दारूच्या बाबतीत, तुम्ही दारूच्या दुकानावर पा सर्व जेवण, याचा आवाज नाही रे, हे सांग ना ते मॉनिटर द्या, जसा गजाननचा आवाज मॉनिटरले किती चांगला आहे, बोल रे। हॅलो हॅलो, पा आवाज दोघही भावात, हॅलो, तुम्ही फूट करू नका नागेश भाऊ, नागेश साऊंड डेकोरेटर, आता तू बोल। हॅलो हॅलो, तुम्ही दोघही पार्टीशन पाळून राहिले, याने चांगला देता, बोल रे। हॅलो हॅलो, मिळवा। हॅलो श्रीराम जानकी, दोघाईचा सारखा आवाज द्या, तबल्यावाला आदिवासी आहे म्हणून हलकट समजू नका। अरे शहीद बिरसा मुंडा होते, हे बहुजन समाजाचे लोक होते, म्हणून तर तुम्ही आम्ही जगलो। हॅलो, हा शिंप्याचा आहे गजानन भाऊ, माझा चुलत भाऊ आहे, सत्संगाचा काय परिणाम आहे, पण 52 वर्षापासून दोघ भाऊ एका जागी आहो आम्ही, समजले, दोघ भाऊ एकत्रित आहो, कोणामुळं, संत तुकडोजी महाराजामुळं, गाडगे बाबामुळं, संत जगनाळे बाबामुळं, सावता महाराजामुळं, आणि फुले शाहू आंबेडकरामुळं, नाही तर कौरव पांडव भांडले 101 ची हजामत झाली,
सत्यानाश झाला आणि पाच जण वाचले बाबू. आताही राजकारणात तेच चालू आहे. वाईट परिस्थिती आहे. तुमच्या आमच्या लक्षातच येत नाही हे राजकारण कुठं चाललं. आपल्याला दारू पाजली की जमलं. जो खाऊ घालील दारू मटन त्याचंच दाबू आम्ही बटन. एक वाटीभर रस्सा आणि पाच वर्ष बोंबलत बस्सा. नगरपालिकेले प्रशासकावर कारभार चालू आहे. चारीकडून धिंगाणा चालू आहे. कोण वाचवेन? आणि म्हणून माझ्या मायबापू आम्हाला हा चांगला विचार ऐकून माणूस बनणंय. माणूस बनला पाहिजे. आपले लेकर लेकराला आई वडील कळले पाहिजे तर आपण जगू. नाही तर कठीण काम आहे. अरे काही काही गावात तर इतकी नैतिकता बिघडली. वहिनी देर जेठ सासरा सर्वे लफडत चालू आहेत. त्याले कारण सामुदायिक प्रार्थना करा, हरिपाठ करा, बुद्ध वंदना करा, मस्जिद मध्ये जा, आपापल्या धर्मानुसार वागा. कोण्याच धर्मात वाईट लिहिलं नाही. चांगलंच लिहिलंय की शांती पाने के लिए ये मानव साधु संतो का सत्य रूपी है. साधु संतो का सत्य रूपी है. शांती पाने के लिए ये मानव शांती पाने के लिए ये मानव साधु संतो. याचा वाळूला की शिटी मारली. तबल्यावाल्याचा आवाज वाळवला की शिटी मारली. हा हा एकदम छातीवर आहे ना. याच्या छातीवर आहे असा. हे असं नको. तरुण मुलगी ब्रह्मचारी एका जागी जमत नाही. हे असं जमत नाही. हे म्हणून मी तो पलटवला नागेश भाऊच्या हातानं. आई ज्यादा शिटी मारत असन याले पलटवा थोडा. ज्याले बुद्धी आहे त्यानंच पलटवा, नाही तर पुरा पलटून दे. रूल राहता. सत्संगाची का गरज आहे बाबू? अरे माणुसकीचा मंत्र पाहिजे. आज एवढी नैतिकता घसरली. बाप आपल्या पोरीवर बलात्कार करून राहिला. इकडे नका फिरू. अरे तुम्ही जा सांगा ना तिकडे पलटवाना. ते अजून इकडे आणून राहिले. त्याहिले समजलंच नाही. बस झाला फिरवा थोडा किंचित किंचित. ओके आता नाही मारणार चित. अरे एका मुलीनं प्रेम करू दिलं नाही म्हणून मायचा जीव घेतला. एवढी नैतिकता घसरली मुलीनं प्रेमासाठी. आपल्या मायचा जीव घ्या. ज्या मायनं त्या मुलीलेच सर्व काही समजलं पण तिचं पोरावर प्रेम झालं. मायले मारून टाकलं. मुलगा मुलगा बदमाश असते बदनाम केलं. मुली वातावरण. बापने बेटी को लाचार किया. हपा भाऊ ओ पोरो भगव्या टोपीवाले इकडून जाणं येणं बंद कर. आता इकून येऊ नका. मी खाली उतरून तुम्हाला रिवच मारेल. इकून इकडे कोण जायचं नाही. केवढाही मोठा लीडर आला गडबड करायची नाही. 9 महिने 9 दिवसातलाच आहे. त्याच्या मायनं काय 3 महिन्याचा ओव्हरटाईम घेतला का? गडबड करू नका. त्याले यायच्या खुर्च्या कोणामुळं? नाना भाऊ पटोले आमदार कोणामुळं? काँग्रेसचे अध्यक्ष महाराष्ट्राचे कोणामुळं? तुमच्यामुळं. सांगा बा पटोले मोठे की तुम्ही मोठे?
तुम्ही मोठे, तुमच्यामुळं ते आमदार झाले. आता सुनील भाऊ मेंढे, दिल्लीचा मेन दरवाजा आहे, साधा दरवाजा नाही. पटोले साहेब आमदार, आणि खात ओय ओरडू नको ना, इकडे इकडे कायले छानपणा करत, मला राग येते. पंक्तीत फिरणाऱ्या हरामी अवल्याचा मी माफ करत नाही, देणं घेणं काही नाही. नारायण, ए नारायण इकडे, साहेबांना गरम. मी म्हणतो मोठ्या लोकाईले खाऊ घालायचं काही काम आहे काय? त्याईले कमी खाऊ घाला, उशिरा अटॅक येईन. ज्याले भूक लागेलाय त्याले खाऊ घालाव की नाही आई? आम्ही गरीब मुलं एका लाईन न बसवती ती, गरीबाचे पोर कोरळ भाऊ, आम्ही एका लाईन न जेवायला बसू, आणि आम्ही बुंदीची वाट पाहू. याचा आवाज वाळवान ह्याचा किती चांगला आहे. मग याले काय कमी दिवसात पैदा झाला काय त्याच्यामुळे? स्वातंत्र्य समता अजून मिळवा, इज्जतदार आवाज द्या, नंगचोट आवाज देऊ नका. हॅलो, गजाननचा ऐकत जा, याने तुम्ही बाई सारखा आवाज आहे म्हणून. हा छक्का नाही, हा नपुसक नाही. तुम्हाला सांगतो नागेश भाऊ, तीन लेकर आहेत त्याला, आणि आवाज बाई सारखा आहे. सांग कोणासारखा आवाज आहे आबाचा? कोणासारखा? इकडे मायच्या शपथ न सांग, मायची शपथ की मम्मीची शपथ? माईक धर, मेरे आयत्या भोकाचा नागोबा बनत काय? मी धरू का माईक काही? तू का आयत्या पिढ्याचा नागोबा बनत का? अत्यंत कष्ट करणाऱ्या बापाचं पोरग आहे, त्वाला चेहरा सांगते. आणि तू आई बापाले मदत करत, एवढं कमी वय असूनही तू खेळण्यात जास्त डोका आहे. तो उळ्याच मारत. अधिक महिना होता काय तुझ्या टाइमले? या गजान भाऊचा आवाज कोणासारखा? बाई सारखा. तुले बाई दिसते काय तो? नाही. तू कोणतंही गाणं ऐक ना, तुले येते काय गजर? तेरी झलक ढेला आवाज आहे बे. कोणती पोरगी काय काय फ्रेम करीन बे? ज्या ज्या बाया आल्या आता तुम्ही ऐकून राहिला ना, मजा येऊन राहिली ना. आता नवऱ्याला फोन लावा म्हणा, हॅलो आय लव यू, या न सत्यपाल दादा आला ना, बोलवा. तुमच्या बोलल्यावर तर येतेच ना जी. जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तू जे सांगशील तर मैदानात येतो. जय देव जय देव जय देव जय देव जय माझी बायको, घरी निघून आल्यापेक्षा तिथं येतो. फोन करा काकू, नाहीतरी बारवर गेला सन्न मर्याले. तू काऊन आपटून राहिला? मुसळ आहे का तू? पैदाच अशीच झाली काय गडबडी? मी तुला पुस्तक देतो चांगलंय, आणि एक तुकडोजी महाराजचा फोटो देतो. सामुदायिक प्रार्थनेला येत जाय. आज किती तुला मायले कोणाचं होय रे? आई राहू नका, येऊ गम. चुकीचं बोललो काय? नाही, ते बाकीचे लेकर होतो ते पाहतो ज्याचे केस कमी आहे. उभा राहा रे, स्टँड अप.
स्टँड अप राय हुआ, अरे इकडे शंभराची नोट दे, त्वाला त्रास नाही म्हणले, चुपचाप आहे, कारण तुझ्या बापानं हरामाचं कमावलं नाही, हरामाचं कमावलं त्याच्यात पोरी गडबड करता. जर विड्रॉल करायचा असला तर त्याच्यात पोरीचा पहिले होते. विड्रॉल समजल्या ना काय, तुम्ही नसून समज अंदर की बात आहे. मग तिचा बाप सांगते अवल्यातच विकून टाक. हे लेकर किती चांगले, हा शंभराची नोट दे, तुझ्या हातानं त्याला दे रे ताळी. तू चुपचाप बसल्या मुलं तुले बक्षीस, बस बस ना. तुझ्या केस काऊन काढले, काय दुःखद घटना घडली बाबू? काय कारण आहे? केस काऊन काढलं? ये एक मिनिट. बामावर रंभावले. तुझे बाबा एवढ्या कमी वय? तुझे आजोबा की बाबा? आजोबा. माईक माईक जोड बोल. आजोबा. आजोबा. मी माईक काय साठी देतो? झकमारी करायला देतो का? त्याला आपल्या बहुजन समाजाला अक्कलच कधी? अरे डोकसा वापरा ना, आपल्या लोकांना अक्कलच येत नाही. आम्हाला केस दिले का? अजून काय दिलं आजोबा? आजोबाला काय दिलं? फक्त केसच दिले. मोठे चालू लोक आहो आपण. आजोबाले केस देतो, बापही केस देते. मा बाप मेला तर मी केस नाही दिले, तसेच ठेवले. पण काय दिलं मालूम आहे? दरवर्षी 25,000 लेटर बुक वया जिल्हा परिषदच्या शाळेला देत नाही. तो केस नाही दिले. पूजा करायला कोण्या पंडिताला नाही बोलावलं? मॅम बाप मला मेला, पैसे त्याला काय देऊ मी? दे अक्का लाव काय आम्ही? म्हणून तुही लक्षात घे, केस 15 दिवसात येतातच. आता याच्यात टाइम गमावतो मी. झेंडे झेंडे कपडे रम याच्यातच मरा. राहिलं शाळा दवाखाने, बाकीचं राहिलं याच्यातच मरा. खोट बोललो? म्हणून बेटा केस दिल्यापेक्षा आजोबाच्या समोर फोटो समोर जाऊन शपथ घे की मी खूप अभ्यास करीन, डॉक्टर होईन, वकील होईन, इंजिनियर होईन, तहसीलदार होईन, न्यायाधीश होईन, न्याय इमानदारीने देईन. आजोबा तुम्हाला कलंक लागू देणार नाही तुमच्या नावाने. म्हणून मा बाप मेला ना बाबू. माय वडील मरण पावले आई, ते त्या गाडीवर फोटो आहेत. मा मायचा आहे, मा बायकोचा आहे, मा बापाचा आहे. काही लोकांना वाटते हिरोईनच लावली आहे, माई बायको हिरोईनच दिसते. अजून फार कशी चमकते. नशीन नशीन पाहिली तर कीर्तन संपल्यावर एक वेळा लाईन मारून जा तिच्या. ते जीती नाही ना मेली, पण तिनं असं काम केलं म्हाताऱ्या बाया हो, मेडिकल कॉलेजले तिचं देहदान केलं. मी MBBS डॉक्टर BAMS शिक्यासाठी तिची बॉडी दिली, आणि माझ्या मायचंही देहदान केलं बाया हो. मी पाप केलं की पुण्य केलं ते नाही मालूम. माझ्या गावातल्या म्हाताऱ्या म्हणत महाराजनं पाप केलं, सुवासिन होती, मशानात नेली नाही. काय गुन्हा केला? मी डॉक्टर तयार होतात ना आपल्या शरीरावर, डॉक्टर तयार होतात. मेल्यावर आपलं शरीर कामी येते बाबू. आता तुझे आजोबा मेले तर 2 किलो तूप नेलं सण जाळलं. अरे जिवंतपणी तुपाची गरज आहे या म्हाताऱ्या बुड्या बुडीले की मेल्यावर रे जाळ्यासाठी. फायदा तुम जाळल्यानं की खाल्ल्यानं? खाल्ल्यानं. पण त्या गावातले लोक तूप जाळतात की खातात? खाताना जाळतात.
खाता था जाड़ता जाड़ता मग जाळणं पाप आहे की खाणं पाप आहे? जाळणं पाप आहे. लहान लेकराले अक्कल आहे, अजूनही मोठे मोठे म्हातारे लोक काय आई नाही. आपल्या सुनीचं पहिलं बाळणपण आपल्याच घरी करा हे वय स्वर्ग. पण तुम्ही तर चॉप्टरबाजी करताना म्हातारे पोराले सांगता पहिली डिलिव्हरी तिच्याच मायच्या घरी असते. लाज नाही वाटत वो बुड्ढे? तिच्या पोटात लेकरू कोणाच? तिच्या मायच्या कळच कि त्या पोरा कळच? आता नाही निघत तोंडातून आवा, आता थोबाडीत बसते ना. लेकरू तो आलं त्या पोराच तिच्या पोटात, बरोबर आहे का? आणि बाळणपण कुठं पाहिजे? फक्त रामाचं नाव घेता रामाच्या विरुद्ध वागता. पहिली डिलिव्हरी तुझ्याच घरी पाहिजे. मी माझ्या चारही पोरीचे बाळणपण माझ्याच घरी केले. आणि चार सुना आहे, चारही सुनाच्या भावाच्या मिळून आमचं एकत्र सर्व सुनाईचे बाळणपण माझ घरी, दवाखान्यात तिच्या मायच्या घरी नाही. कारण तुम्ही बायकोवर किती प्रेम करता. जाऊ दे तुम्ही हे गाण्याचं पुस्तक पारले रे आजोबा. आजोबाले दारू द्या की मी दारू पिणार नाही आजोबा, बिडी पिणार नाही, खर्रा खाणार नाही, गुटखा खाणार नाही, शेजाऱ्याच्या पोरीवर लाईन मारणार नाही. हे द्यावं लागते आपण केस. या बायकाई अरे बाबा रे हिम्मत आहे काय बोलायच? काय देता? कोणी घरातली साचू मेली साचा? तुम्ही जा दोघ. याले पैसे यासाठी नाही दिले. ओय तुले राग आला का? पैसे याले दिले नाही त्याच्या आबा गेले म्हणून तुया कळून नाही झालं. बस करा हातवर, इथं वाचू नको, कोणाला देऊ नको. हो गव्हर्नमेंटची योजना आदिवासाच्यासाठी आहे. चोर हो त्याच्यातही हात घालता बे तुम्ही, म्हणून तुमची अवल्यात होणार नाही. बारवरच जाईन, बार मध्ये जायला उठीर व्हायला. नागेश भाऊ ना स्टेज मध्ये आवाज येऊन टाळ्या वाजवा नागेश साऊंड डेकोरे. अशी कला आहे. ज्याच्या बायका आल्या नसतं त्याईना आपल्या बायकोले फोन लावा. कीर्तन ऐकायला पोरो खुश, कारण छक्क्यावर लय प्रेम आहे. कारण छक्का म्हणजे ते काय वाढतात ना रे अवर्स, मला नाही समजत काय वाढतात त्यांना, रन वाढतात. म्हणून क्रिकेटवाल्याचं छक्क्यावर प्रेम जास्त आहे. मग क्रिकेट चालू झाली पाहून राहिले असं दुसरीकडून आणलं का बँकेच्या सौजन्याने कि शेजाऱ्याच्या सौजन्याने? अबे नालायका छक्का नको म्हणू. पंजाब चौका म्हणून चालते छक्का म्हणजे. धमक असेल तर उभी राहील ना ग्रामपंचायत मध्ये नगरपालिकेत. काय दिवे लावसान मग तुम्ही? हा बोला आई साहेब. रामाले लेकर किती? एक बाई राहिली की डबल डबल उभ्या नका राह. नाही तर एक नाही उभी राह. या इकडे या इकडे या ना आई. लो कुश तुमच्या मोठ्या मुलाचं नाव काय? माइक्या. ओमकार. ओमकार ओमकार स्वरूप संजय धृतराष्ट्राले सर्व सांगत होता. प्रमोद भाऊ चांगलाय. रामाले किती होते? लेकर किती होते? तुम्ही किती आहे?
नहीं नहीं तुमचे मुल तीन आहे. इंद्र भगवान की जय. आई पाय नको लागणार नरकात जाईन ना मी. इकडल्या मंडळीन बोला. बोलणार रे मुलांनी बोला मोठ्या. तथागताला मुलं किती, भगवान बुद्धाला मुलं किती. नाही बोलत उद्योग धंदा नोकरी पाण्याची व्यवस्था चांगलं. तुझ्या तुझ्या माय बापाचा कारभार चांगला आहे. तुझ्या बापाचा तुझा बाप उद्योगपती आहे. पती उद्योग म्हणजे लेकर कारखाना फॅक्टरी तिकडे आलो तो राईस मिल मध्ये. तुमचं काय आहे ना जोडे 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 ते भेटतच नाही. पण माझ्याजवळ जुनं आहे ते चांगलं आहे. मला सांगते का तू चांगलं आहे. तुझ्या वडिलाले धन्यवाद. आजकाल ज्याच्याजवळ जो कला आहे ना बेटा मी पुऱ्या जगात. पण तुले पैसे देणार नाही. तू इरिगेशन आहे खात्या गव्हाणीतला आहे. तू तुला पुस्तक दिन मी मराठा मार. तुझं मन मनगट मस्तानी होईन तुला मेंदू. तू मोठा बुद्धिवान काय न होशील सांग. लाईफ लाईन देतो पुस्तक वाचल्यानं. लुंगी पिवर आरी दिली कापगतीच्या हातात. मेसरा म्हणजे लांजेवार सागर दादा कार्तिक कापगते निखिल बोरकर या मंडळात ठाकरे बोरकर कापगते विस मेसराम बस झाले तीनच नाव आहे. आणि एक एक हुशार आहे. ज्ञानेश्वर आवत्या फाडल्या पैसेच नाही ते. मी पाया पडतो रे. अरे नाच्यासाठी पैसे देत हो बाई. सुंदर गाव आहे. मला आठवते बाबू माझा एक कार्यक्रम झालता मैदानात. मले बंद करा लागला. काऊन एवढी गर्दी झालती की मी दिसत नव्हतो. इथं कोणी नाही म्हणून सांगतो. तुकारामाचे अभंग पाण्यात बुडवले. कोणाले ज्ञानेश्वर माऊलीच्या माय बापा आले. हो हा हो बायको तुमची आहे आणि तो महाराजच हात छपा करते तुमच्या अगोदर. त्याला डोकसे तुमचे धड तुमचं तुमच्या धडावर तुमचं डोकचं. मले चाकू मारत नाही. 1000 वर्ष यायच्या उरावर बसतो. 1000 साल नाही मरूंगा. कौंत माये 50 पाल तयार आहे. संदीप पाल रामपाल तुषार उदयपाल पंकजपाल इंजिनियर पवन दवंडे एक बंजारा धार पवार. आता 2 मुली कीर्तनकार आहे. मी माझ्या आश्रमात या मुलाईचा वर्ग घेतो. जिथं जिथं तुकडोजी महाराजाचे वर्ग असले तिथं मुल यायले बनू दे. म्हणून कोणाकडे वायफाय देता येईल तर मदत करा. आणि 1 मिनिट हातवर करा. आंबेडकरांचा विजय असो. राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो. दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा
बायको असताना दुसऱ्या बाईवर लाईन मारणाऱ्या हराम खोराचा. तुम्हाला जीवनात वाचायचं आहे. सत्यपाल जिवंत आहे, 52 वर्ष झाले, अजूनही कायम आहे. तू एवढी गडबड कोण करून राहिली मंगापासून? तुझी चप्पल कोणी नेत नाही ना, फिकर देऊन टाकतो, 100 रुपये दे. तू काऊन गडबड करता? ते बाकीचे लेकर चुपचाप बसून आहे, तुझ्यापेक्षा ते पोरगी फुल लायला, ते चुपचाप आहे उभी राह. फुल लावलेली मुलगी उभी राह, उभे बाय, शांत आहे. 50 काय व्हायचं तुला? डॉक्टर. कोण्या देवाचा अंगारा लावा लागीन सांग? अभ्यास करा लागीन कि अंगारा लावा लागेल? अभ्यास. विचार आहे. हे 50 मॅडम यायच्या जोड द्या. माहिती तुम्हाला काय नाव? ऐश्वर्या. ऐश्वर्या काय वजन आहे व नावात? अमिताभ बच्चनची सून ऐश्वर्या आहे आणि तिची सासू जय भादुडी ते खासदार आहे, समजली? ऐश्वर्या किती बहिणी आहे तुम्ही? मापन किती बहिणी आहे? 7. सात आहे का? सुसरा ताई. हे कोणाचं खरं आहे की हे तिच्या काकाचे पोरी सांगून राहिली? 7 जणी आगाव. अजून भाऊ झाला नाही काय की झाला? ये का भाऊ इले 100 दे. तुले किती भाऊ आहेत? माईक दे, माईक दे, तिले माईक दे. 2 आणि तिसरी तू, म्हणजे 3 आहे. रामाली किती? 2. तुम्ही किती? 3. म्हणजे देवाचंही ऐकलं नाही ना, फक्त राम 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 राम. अबे दोनच लेकर फायदा करा ना, राम 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 राम. श्री राम जय राम जय जय राम. इले 100 दे. एक माय निळी नोट आहे, चालते काय? निळ्या कलरचा राग येते काही काही लोक कलर साठीच भांडून राहिले. बेअक्कल. अबे भांडण करायचे आहेत तर शिक्षणासाठी करा ना. कलेक्टर व्हाना हे तुमच्या गावात एक न्यायाधीश आहे. आई हे लोकांच्या लक्षात येत नाही. बायकाही नाही रे, फक्त गळवा भर पाणी डालो तुम्हारा कल्याण हो जाएगा. तेरी शादी नहीं होएंगी तो भी बच्चा हो जाएगा. गळवा भर पाणी डालणे. मी म्हणतो साको लिहून पाण्याचं टँकर आणून देणं टाकून सब समस्या का हल, गळवा भर पाणी. आणि चालल्या बायका सकवून पाणी. पैसे दे जाऊ दे. एक बस भाई सात बहिणी नक्की तीन चुलत भावाचे नाव सांगत. बस माय तुले 50 यासाठी दिले, तू 3 वर स्टॉप झाली. म्हणून मी माय माय बहिणीच्या पाया लागतो. व माय ज्या बाईनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं तिनं उभं राहा. एकच बाई उभी राह, 10-12 नको राहू. हा ज्यांना 2 मुली राय बाई उभी लवकर लवकर राय ना रे बेटा. आणि ये माय. अरे आई बिन माया विश्वात ना. याले म्हणते खरी राम भक्त. भगवान बुद्धाने एकच होता राहुल. आम्ही जय भीम म्हणतो 7 पोरी नाठवा पोरग. राम राम 6 पोरी 2 पोर. त्याच्या माईची हाल. आई बिन माया विश्वात नाही. काही दोनच पोरी. तुझ्या हिरो
નું મતલબ નહીં થાય કે હું દેને અખંડ તઈ ખરો બોલ તુમી બાયા બોલો જ જા ઉદય આમદાર કેલી તુમચા નંબર લાગી જિલ્લા પરિષદ પંચાયત સમિતિ બાયા નિવડું નિવડ રાહિલા ના તે તો શુકર માના તુમચ્યા બાયા ને કોને અંગાર્યા ના તુમી નગરપાલિકેચા મેમ્બર નહીં ઝાલ્યા ગરીબાચે લેકર બોલતોસ નહીં ત્યાચ્યા બાપાનો થોડી આવક જમા કેલી ત્યાચે લેકર માલા રાગ ન કહ્યું જે બોલતો તે મને બોલવું દે કીતી લાળ કરા પણ કોને ગોષ્ઠીચા લાળ કરા હે અક્કલ ઠેવા પૂરીચા લાળ કરા પણ લિમિટ હે તિલે ડોક્ષાર ઘેસીન તો તે પહેલ્યા જ દિવસી મોબાઈલ આમત્યા તૈયા તાઈલે દેવું દે તુમચા મી સત્કાર કરતો હનુમાન જન્મ કમિટી કડું કે તુમી દોન પોરી વરિયન્ટ કેલો નહીં તો કઈ લોકો આવરત નહીં પાંચ પાંચ સાત સાત પોરી અને ભાઈ કોને મારું ટાકતે 15 દિવસાત દુસરો ફેસબુક ઘેવું નહીં ઇતકે બદમાશાત કઈ કઈ તુમી નહીં લોક અને એ આપલ્યાલ સાંગતે લેકર પૈદા કરા તુમી કોણ નહીં પૈદા કેલે તુમી દોનોજ પૈદા કરતા ઇંગ્લેન્ડલે નોકરીઓ અમેરિકેલે પૂરી લે નહીં દીધ ભણોતા નામી કઈ ઘર્યાચે બચ્ચે નેરે મરુન જાવા કઈ એવડે પૈદા કરું અમારે કઈ સાંગતે અને આપણ પટું જાતો સારી દે યાર યા માય લે ધન્યવાદ તઈ કરા પ્રમીલાભાઈ સત્કાર કરા પ્રેમ નાહી કામનાથ પ્રેમ નાહી કામનાથ માતારી બાઈ આલી તો કાળાવ નહીં ચાંગલી ચુંગલી કંડિશન મધ્ય અલી ત્યાં બાઈચા ધન્યવાદ માજા બહેનીનો દોન પોરી વર એન્ડ મી તુમાલે ત્રાસ દેત નહીં નહીં તો તુમાલી વિચારલસ તો મેડમ તુમાલે કીધી આટા ગલતી નો સત્કાર કરનારાલે ચાર રસાવ મંજે હજમત વિનોદ કેલા ભારત માતા કી જય પાવને આલે મી તુમાલે ખુરચી વરચા મંડળીલે ધન્યવાદ દેતો અમૂલ્ય વેળ કાઢલા આપણ યુન ગેલા માઝ્યાકડે લિસ્ટચ આહે બાળાભાઉ કાશીવાર ગુપ્તાજી નહીં આલે ઉદ્યોગપતી નહીં આલે પતિ ઉદ્યોગે અવગે આલે દુબે નહીં આલે અગ્રવાલ નહીં આલે બાળબુદ્ધિ નહીં આમી રવિ ભાઉ પરશુરામ કર ત્યાલે તાળ્યા વાજવા દેવરામજી કાપ ગતે જ્યારે આપલો મનતો તે બરોબર આપલે આપણે એકામેકાચા નહીં જોતો તે આપલે અરે કોનાલ સાગુ મકા દેવરાભો શ્રાવણજી બોર કરીએ આપલે ગીતાભાઈ બોરકર આપલે આપણી એકામેકા જમરી જેવતો જે આપલ્યા ઘરી જેવત નહીં કુંબ્યા તેલ્યાલે માળ્યાલે ધનગરાલે બુદ્ધાલે માંગાલે આદિવાસ્યાલે હાલકડ સમજતા હે આપલે કદી હોઉં જ શકત નહીં તુમાલે ગાય વાગવા લાવતી ગાય હમારી માતા હૈ ગાય હમારી માતા હૈ હે ભાષણ દેતી ગાયા તુમાલે વાગવાયલ લાવતી શેન તુમાલે કાળ્યાલ લાવતી યાયચ્યા ઘરી યકોઈ ગાય હપ્તા આપલ્યાલ સાંગતે ગાય હમારી માતા હૈ ગાય હમારી માતા હૈ બહીર કાય તો આ બાપ નહીં અને મહેશ કાય તુઈ માવશી નહીં અને બકરી કાય આત્યા નહીં અને તો આ અહીદી કાકા દિવસભર માત જમા કેલો કામ કઈશ નહીં કરો તો આ કાકા કાય હાલ્યા નહીં જે કામ કરત નહીં તે હાલ્યાચ્યા જાતીતલે મી કહું ના અસા જાઉં મારી હાલત અછી થાય પહેલ્યા પછી પૂર્યા હત્યા ગળ્યા કઈશ નહીં માર રુદ્રાક્ષ કાય ફરક પાડી ને રે અરે કઈ જ નહીં રુદ્રાક્ષ ગળ્યા મનુ ગાય હમારી હોય
प्राणी मात्रावर प्रेम करा, गाईवर प्रेम करा, पण बैलाचा राग करू नाही. बकरीवर प्रेम करा, बकऱ्याने देवासमोर कापू नका. म्हणून माझ्या माय माऊल्यांनो, एका रुद्राक्षासाठी किती बाया मेल्या. तुम्ही अंधश्रद्धा काढा, एक ग्राम गीता वाचा, तुमचं कल्याण होईल. या देशाची राष्ट्रपती कोण आहे बोला बरं बाई? महिलांनी बोला, बोला ना. मी बाईले विचारलं ना, यायला अक्कल आहे का मला पाहू देणं? तू तरी शाळेतली मुलगी आहे, या माय, या एक मिनिट, या ना. तुम्ही बाय का शरमता? तू नाही बाई, आणि तुम्ही डबल बोलू नका. गव्हर्नमेंटच्या योजना एकाच खानदानीत जाऊ देता काय? राजकारण तुमच्या घरात आहे म्हणजे पुरं गाव खाता का तुम्ही? आम्ही म्हाल्यानं काय कराव, न्हाव्यानं कटिंगा कराव तुमच्या? आम्हाला न्हाव्याला चांग द्या. मी शिंपी आहो, एखाद्या वेळेत नगरपालिकेत आम्हालाही उभं करा ना. आम्ही काय बैलाचे बच्चे आहो? मांगाले किंमत द्या, महाराले किंमत द्या, तेल्याले, माळ्याले, कोळ्याले, धनगराले. अवघं तुमचंच बियाणं वापरता का तुम्ही? बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, तुमच्या हायस्कूलमध्ये, शिक्षण संस्थेमध्ये तुमचंच बियाणं घाला. आम्ही शेण काढाव, आमच्या बायकाईनं तुमच्या घरी भांडे घासाव, तुम्ही आमचा वापर कराव. मग म्हणतात तुम्ही आम्हाला पंक्तीत नाही बसू दिलं, तेव्हा शरम नाही वाटली तुम्हाला? मांग महार सांबार आदिवासी कुणबी तेली करू करू लात मारून पंक्तीत उठवलं. आता आम्हाला अक्कल आली, कुणब्याचं पोरग न्यायाधीश झालं, सत्यपालचा भाचा न्यायाधीश आहे, पोरगा डॉक्टर आहे, तेल्याच न्यायाधीश झाला. आता पोरी न्यायाधीश, माळ्याची पोरगी, चंद्रपूरची जिल्हा न्यायाधीश आहे. ताई काय विचारलं तुम्हाला? राष्ट्रपती बाई कोण आहे? द्रौपदी मुर्मू सांगितलं, पन्नाची नोट दे, हिले द्या तुम्ही, हि बेटा आई देते, द्या तिला. आणि एक साडी दे. बोलल्या ना तुम्ही म्हणून सत्कार करतो. ठीक आहे, ते नाव घ्यायला लावतो का तुम्हाला? तुकडोजी महाराजाच्या मंदिरात लावला मी कापूर, बाल्याचे बाबा दित्यात ऋषी कपूर. काय असं मग? घ्या तिकडे पाई, साडी घ्या ना, साडी बसा बसा बसा. शेवण्याचं काही काम आहे का? मी तिचा भाऊ आहो ना बाई. साडी नको दाखव दुसऱ्या. या बाया हलके आहे की भारी आहे? कधी पोट भरतीन व तुमचे साळ्याईन? नवऱ्यानं अलमारी उघडली की त्याच्या अंगावर साळ्याचे. नवरा माझ्या मुखी अर्ध तिकीट झालं, आता फुल गर्दी. नवरे म्हणून राहिले बरं जमलं भाऊ, तेवढी सुट्टी भेटते यायच्या. बायकोची मजा घेतात, पण बायकोची मजा नका घेत जाऊ. जोडी कशी असावी शहाजी राजे जिजाबाई, जोडी कशी असावी बाबासाहेब आंबेडकर रमाबाई, जोडी कशी असावी ज्योतिबा फुले सावित्री, जोडी कशी असावी तर रामजी आणि सीता मैया. असे तुम्ही नवरा बायको सुखात राहा, घटस्फोट होऊ देऊ नका. हनुमान जयंतीची हनुमानाची शपथ आहे. हनुमानजीनं सीता मैयाची रामाची भेट करण्यासाठी मदत केली, म्हणून मी तुम्हा बहिणीच्या पायाला.
जे बहीण माय बापाकडे अशी नवऱ्याच्या घरी भांडण करून आली छीन त्या पायाला का पोरी इकडे होय ते 50 वापस दे वापस दे वापस दे खिशात खिसा नाही काय तू आजी जोड देऊन टाक तू गेलती नोट द्यायला पण मले घे ये माय बस मले मालूम आहे उद्याच्या पोरी या सावित्रीबाई आहे उद्या डॉक्टर अधिकारी होती जिल्हा परिषद मध्ये शिवो एक मॅडम आहे म्हणे महाराज तुमचं कीर्तन ऐकलं होतं मी आदिवासीची मुलगी आहे आता तुमचा कार्यक्रम मी घेतला जिल्हा परिषद मध्ये समाज कल्याण मध्ये अशा तुम्ही मोठ्या व्हा आता तेल्याच्या कुंब्याच्या धनगराच्या चांबाराच्या ढिवराच्या न्हाव्याच्या लोहाराच्या कोहळ्याच्या आता आपल्याला पुढे गेलं पाहिजे आता मी कीर्तन करून राहिलो कसे हाणून राहिलो जे हुशार लोक आहेत त्याला मालूम आहे छायाचा लयच मारून राहिला तस ठोकायला गणी यायले याईनं आपल्याला पंक्तीत नाही बसू दिलं ना गध्याच्या बच्चाईन पाणी नाही पिऊ दिलो बाई तुम्ही बाईशी जाता ना तुम्हाला काय म्हणत हे मनुवादी लोक नरकाचं द्वार म्हणत बाईले आता हे कोणाले ऐकू नका जाऊ देऊ विधवा बाईचा किती अपमान करतात आजही तिनं नवरा हातानं मारला काय हलकट कुठचे त्या विधवा बाईनं नवरा हातानं मारला काय सांगा ना अरे नवरा मेल्यावर त्या बाईची काही गलती नसताना चितेवर टाकून दे इतके अन्याय केले बाईवर मायच्या इम्मानानं तुमच्या घरात तिनं फोटो पाहिजा ज्योतिबा फुले सावित्री शिवाजीराजे बाबासाहेब आंबेडकर आणि राम सीता हनुमानजी अरे माझ्या माय माऊल्यांनो तुम्ही ते भक्ती करा की ज्योतिबा सावित्री नाही तर तुमचे हाल असते ना बाबू बाबू तुही सासू म्हणे ना ते बुड्ढी मरायला टेकली ना काय म्हणे मग तुले बाई सुंदई बाबू म्हणे पोराल म्हणे नवऱ्याले इले डोक्यावर नको घेऊ इले पायातली पायात ठेव म्हणे म्हणजे मंदातले शब्द काय बोला महिलांनी बोला म्हणजे काय तो शब्द बोला ना कशा मुके बैऱ्या उभी राही ना एक जण मग उभी राहून बोल ना फक्त डबल नको बोलू पुन्हा बोलल्या का तुम्ही पहिल्यांदाच बोलल्या की डबल या मग चप्पल म्हणत आई आता चप्पल ले टच करून पाय म्हणा तुझ्या मायनं दूध पाजलं संत अरे एवढी शीख पोरगी आहे ना हिले वाईट नजरेनं असं कर जेल मधून निघत नाही भाई ते पाय ते दोन महाराज जेल मध्ये आपण नाव नाही घेत त्याच कारण अजूनही बेअक्कल लोक तुमच्या मध्ये बसणारे आहेत त्यांचे भक्त आहेत ते बेअक्कल आमचे महाराज असे नाहीतच अजून एखाद्या तुझ्या बहिणीला पाठवून दे अरे 10 वर्षाची सजा झाली तरी बेअक्कल अजूनही लक्षात येत नाही आमचे महाराज असे नाहीतच किती पागलपणा करता रे किती येळपट झाली खोट आहे की नाही आई साडी दे तू म्हणाली यानं साड्या किती आणल्या अरे मा माईले साडी ना भेटे विटंबना झाली माय गावात शिंप्याचे घर एक दोन राहतात ज्याची जात जास्त असते त्याचे अन्याय कमी जातीवाल्यावर असतात कारण पोलीस स्टेशन त्याच्या ताब्यात राजकारण त्याच्या आपलं नंग्याच्या म्हटल्यानं कोण ऐकते व बाई आपल्या पोरीचा हात धरला तर सिंदूर वापा साकोली आपल्या पोरीची बेइज्जती करती हराम को यायच्या पोरीचे कधी दोन दोन कुठं गेली तुमची मुलगी कुठं नाही मामाकडे गेली ते लेकरू ओरडते आई वापस नाही ना सार्वजनिक मालमत्ता
धन्यवाद माय. काय विचारलं? पायातली चप्पल. चप्पल म्हणत, अशुभ म्हणत. नवरदयाच्या समोर अजूनही विधवा बाईला येऊ देत नाहीत, मग गलती केली काय येईल? आता याच्या दारू पिणाऱ्याच्या बायका ज्याचे नवरे दारू पिऊन मेले 50 निघतील तुझ्या गावात 100. एखाद्या बाईनं उभं राहावर, ज्या बाईचा पती मरण पावला दारू पिऊन, तसा प्लेन मध्ये गेला ते नाही, दारू पिऊन मेले का बाई? अरे बापरे, काय गलती केली रे या माईन? या दारू पिऊन मायले. अरे हे तर ट्रेलर आहे, 100 बाया काढतो शेंदूर वाफ्यात पिऊन मेले. त्याच्या मायच्या दुधात दारू टाकता तुम्ही? अरे बियर मारले किती रुपये पाहिजे मालूम आहे? 40 लाखात बियर मार. साहेबाईले म्हणतात पैसे द्या, तुमच्या बायकाईचं कुंकू फुशाचं दारूच्या दुकानाला लावा. दारू विकणाऱ्याच्या काचाच्या बिल्डिंग, त्याच्या बायका भरभर सोन्यानं भरेल राहतात, आणि ह्या अशा दिसून राहिल्या पाहिजे ना, खापर खुंड्या दिसतात. फक्त 2-4 बाया बऱ्या दिसून राहिल्या फेसबुक. फिनिशिंग, सर्व्हिसिंग, ड्रेसिंग, बाकी तर अशा दिसून राहिल्या. खरंच सांगाजी, 7 महिन्यापासून ट्विन फॅरेन लवलीची भेट झाली का? झाली का? पॉन्स मोठा भाऊ भेटला कधी? गरीबाचा आहे पण हिम्मत हारू नको. जरी मालक गेला बाई लेकर असतील ना, मग त्या लेकराईले शिकव, जीवनाचं कल्याण कर. जास्त दुःख नको मानून, डोळ्यात आसू नको आणून, आलेल्या परिस्थितीला तोंड द्या. त्या आईचा सत्कार कर. तिकडे पा, कॅमेराकडे टाड्या. अजून एक साडी दे, आणि हे तू. एक बाई नाही, अजून रायव बाई, दारू पिऊन नवरा मेला तिचा. तुमच्या जवळ असतील तर उभं करा. तुमच्या जवळ असतील तर उभं करा ना. उभं करा, 1 मिनिट उभं राहा. एखादी बाई उभी राहे, ते माई बहीण राहिली. या माय दोघे किती निघतात रे शेंदूर वाफ्या. राम राया, आता तरी अक्कल द्यावं याई. कुत्र्या परी गती दारू आल्या, कोणताही जैन दारू पिणार नाही. भले सांगा जैन दारू पिते, मारवाडी दाखवाना आग्रवा. आजी तो आलाय, अक्षय कुमार दारूत गेला. अरे किती वय आहे? 70-75 आहे, पण अजूनही फेसबुक ओके आहे. आताही काम केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय तू अन्न खात नाही, तरी तू इसून म्हणते राहू द्या ना. आता बाई गॅसवर बसा, गरम जीव घालते. तू इसून गॅसवर बसवते काय? गॅसवर म्हणजे गरम गरम. वा आई, ह्या काऊन चालल्या? 2 मिनिट. तुमची पती गेली दारू, दादा वाटू द्या बे शेंदूर व्याप्यावाले. मी जेवण पोट्याच्या पाया लागतो. अभेले का हो, बंद करा बे, तुझ्या मायच्या दूध प्याला बे. अरे दुधाचे होट नाही सोकले, दारवा पिऊन राहिले. म्हणून तुमचे तर लग्न होणं मुश्किलच आहे, म्हणजे हुन मरा. झोईतच नेवा लागत, त्याच्यावर नेता येत नाही बॉडी फ्रीजर. म्हणून पाया लागतो दारू द्या, नाही तर सत्यपालचं कीर्तन घेऊन करता काय? साड्या दरी ती गेले. एक 9-वारीवाली आहे, आजी गोलसाडी देऊ काय? मग 9-वारी आहे, तुला काय वाटते सत्यपाल काय? जय महाराष्ट्र. 9-वारी महाराष्ट्र, 9-वारी बेस्ट. हा टाळी, अभिनंदन माय. लेकर किती तुला तर लयच वनवास आहे, पण तू वाघीणच आहे. जिंदगीभर हिंमत न राहिली. आजी थांब ना,
एवढ्या गडबड डबल मारून राहिली. एसटी फुकट भेटली तेव्हापासून लयच गडबड करून राहिले. तुले मालूम आहे माय, विधवा बाई जर डोळ्यानं दिसली तर राग करतात लोक. तुमची गलती आहे का ती घ्यायची? मग गलती कोणाची? देवाची कि तुझ्या नवऱ्याची? दारूची गलती म्हणून येईले सांगा, दारू पिऊ नका. या मायची, या तिघी मायची काय गलती आहे सांगा ना. कुत्र्या परी गती दारू वाल्या माईने साडी भेटे नाही भाऊ, म्हणून मी बदल्या काढून राहिलो. गरिबी गेली ना माई. आता माये 2 महिने कीर्तन चालू आहे. येणाऱ्या 9 तारखेले सकाळी 9 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता प्रत्येकाच्या घरात टीव्हीवरच आऊ मी. शे मारू मराठी माना गजर माऊलीचा. जरी बाबासाहेब सांगतो तरी ऐका. मी सावित्री, शिवाजी महाराज, बाबासाहेब, शाहू महाराज, तुकाराम महाराज सर्वे मानतो. या 9 खंजेऱ्या वाजवल्या तुकडोजी बाबाच्या कृपेन. त्याचा विचार आहे माझा कार्यक्रम शेवट भाऊ माझी आमदार त्यांनी घेतला. आदरणीय महाराष्ट्र काँग्रेसचे प्रेसिडेंट पटोले साहेब माझ्या घरी येऊन गेले. माझा कार्यक्रम भारत जोडो राहुल गांधीच्या कार्यक्रमात मला त्यांनी भंडारा जिल्ह्यातला कार्यक्रम कॅन्सल केला. डॉक्टर उईके त्यांना 2 तारीख दिली, मला राहुल गांधीच्या प्रोग्राम मध्ये नेलं. माझा कार्यक्रम कोण्या पक्षाचा नाही. नितीन गडकरी साहेबाकडे गेलो नाही, मी राणाकडे गेलो. मी बाळासाहेब आंबेडकर वंचित. माझ्या घरी 5-6 वेळा बाळासाहेब आंबेडकर आले. मी बाबू प्रबोधनकार ठाकरेचंही काम करतो. देवेंद्र फडणवीस आपल्या कार्यक्रमात राहायचे, कारण मला नावच आहे ना, अँटीबायोटिक औषधी आहे ना सत्य. माई औषधी कोणीही पक्षाले चालते. भ्रष्टाचार कराल तर नरकात जाल. पैसे खासान तर चोट्टे हो, तुमची औलाद कधी चांगली पैदा होणार नाही. ते कसे मरते हे सांगायची गरज नाही. एवढे हरामाचा पैसा पोराईले नोटा दाखवू नका. कीर्तनात येणारे असलाची औल्यादा डुप्लिकेट बाया येतच नाहीत बाया. कीर्तनात जे तुम्ही लोक आले ना बाहेर गाऊन, ज्यानं बायकोले बाहेर गाऊन आणलं मोटरसायकलवर त्यानं उभं राहा. एक जण उभे राहा. शेजारणीले आणलं त्यानं राहू नका. या कोण्या गावचे दादा? माहिती आहे. सावरबंद वरून आले का? हो. वा वा, कल्याण असो. कुठं आहे बाई? ताईचं नाव घ्या. मॅडम ने आवाज द्या. नाव घ्या. बोला. शिल्पा बडबाई. बोला. या म्हणा. शिल्पा बडबाई. बडबाई शिल्पा. हा या. जवळच बसू नाही. क्या बात है. श्री राम जानकी बैठे है मेरे सीने में. तुमचे बेताल काम होऊन राहिले. स्वरात नाही बसून राहिले तू, पण हे बाई तुमच्या स्वरात बसले. म्हणून आनंदाचा संसार आहे. व्यसनी नाही, मुलंही जास्त नाही. एक म्हणजे काय होणार नाही काय. आता महाराज आहेत बापा तुमच्या गावात तर सावरबन असा हात केला आणि डोळ्यात डोळे मिळवले.
दिल में तुझे विचारोक्त काम नहीं मानूस एवडा चांगला बाई चाग्य है बाई तुझा पति चांगला भेटला बाकी तो कहीं सांगा जोगत नहीं तुम्हारे पेक्षा ये बाई गरम है कहीं अस तिले जमत नहीं तुम्हें थोड़स दबल कवर करता है चुकल तरी जुड़ो जाड़ो करते मनते खर है तो खर है तिच ही मटल ना ऐक जा गोलगोटा सारख ही जमत नहीं शिंदेकर उद्धव गट बीजेपी कांग्रेस शिवसेना तिकीट भेटल नहीं कि काय च्या ती घुसता ती आपल्याले वोटिंग देणाऱ्याले गध्याचे बच्चे समजतात म्हणजे आम्ही मूर्ख असं आहे ते म्हणून तुम्हाला सावरा लागन तुमचं उदंड आयुष्य भेटो तुमचा संसार सुखाचा हो एखादा आणखीन हो बाई खरं सांग माझ्या इमानानं ताई जोड द्या तुम्ही आणलं यायले की मोटरसायकलवर यायना आणलं तुम्हाला हे मी कबूल करतो पण इच्छा कोणाची होती दा दोघाची मग काही प्रश्नच नाही असंच शेवटपर्यंत दोघांची इच्छा कोणी कामात ठेवा अवघाची संसार सुखाचा करीन जग पाहिजे ना स्वयंवर झाले सीते स्वयंवर झाले सीते मी लांडगाव तुमच्या लग्नातला लांडगाव मला आनंद आहे बाबू असे पती पत्नी किती काय भरपूर जण आले मी धन्यवाद देतो बायकोले हलकर समजू नका दुसऱ्याची किती करिश्मा असली आपल्या काय कामाची आपली शिल्पा शेट्टी आपली दुसऱ्याची कल्पना आपल्या काय कामाची म्हणून बायकोवर प्रेम करा लोक शेजारणीवरच प्रेम करते अबे हायस काय आई ना वही रहता जय रे बदलियाते ओल्ड वाइन इन न्यू बॉटल दारू एकच आहे बॉटल चेंज आहे ना आमचे पोट्टे म्हणते चांगली एखादी पोरगी गेली की काय माल आहे सांगू काय हनुमान दिले अरे ज्यानं लग्न नाही केलं हे बाकी जे महाराज ब्रह्मचारी आहे मारे चिवते बनवते नजर मी नजर मी तुकडोजी महाराजानं पाया नाही लागू दिलं नजरवर नजर कुठं मिळवत बरोबर त्या बाईचा चेहरा पाहून घेते तो आपल्याच नजर के सामने जिगर के पास काम आहे म्हणून साले जेल मध्ये आहेत महाराज लोक सर्व्या महाराज लोकायले नाही म्हणत जो बदमाच अशी त्याले मला कीर्तन झोमत जो लाच लुपत भ्रष्टाचार कमिशन 30% या शेतकरी लोकाईले कायले झोंबत आजी बाई तुम्हाला कायले लागन मा कीर्तन तुम्ही चांगले लोक तरी शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढून नाही राहिला यायचे चार चार बंगले वाढून राहिले नेत्या लोकाईचे दिल्लीत अलग बंबईत अलग पुण्यात अलग गोंदियात अलग साकोलीत अलग अर्जुनी मोरगावत अलग कायले पाहिजे बे छोट्या तुले एवढे बंगले नेवळ्या नव्हता
कुत्र्याची मौत मरशीन तवा काय नेशीन बे तू? त्याला एवढे लोप करतात. माल्याजवळ 52 वर्षात माझी इस्टेट नाही वाढली. 7 एकर आहे मानव, मेल्यावर ते लिहून देतो की मी मेल्यावर हे 7 एकर आश्रमाले देणे आणि माई बॉडी मेडिकल कॉलेजले देणे. माई समाधी बांधू नये, माई मूर्ती बसू नये. नाही तर धंदा केला, करोडो रुपये जमा केले, एवढे मकान बांधले महाराज तुमच्या भरोशावर. कोण म्हणते या जगात तुकडोजी महाराजानं जीवनभर जमवलं नाही रे बाबा. गाडगे बाबाचा पोरगा मेला, मयत मध्ये गेले नाही, तुकडोजी वाले कॅन्सर झाला आणि हे साले इस्टेट साठी बांधून राहिले. मुर्द्याची ओढता तुकडोजी महाराजाची किती ओढताळ चालू आहे. आता तुकाराम दादा गीताचार्यानं जन्मभर बायकोले बायको नाही म्हटलं, आपण ते एका बायकोच समाधान नाही मारत तरी लाईन मारूनच देतो. अरे तुकाराम दादा, जगद्गुरु तुकाराम महाराज, जिजाबाई असताना संसार सोडला, महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी कस्तुरबा असतानाही ब्रह्मचारी राहिले. आपल्याले असुनी तुझी नजर लागला, म्हणून पाप करू नका. राम सीते सारखे नवरा बायकोचे भांडण असतील हनुमानाची शपथ आहे. बाई माय बापाकडे पळू नसशील तर तू आजच फोन लाव, नंबर आहे ना जावई बुवाचा, फोन लाव. हॅलो, झोपले काय? आय लव्ह यू. जय श्रीराम, जय भीम. माझी तुम्हाला प्रार्थना आहे, माझं चुकलं संत माफ करा. तुम्ही आज फोन लावत माफी मागितल्यानं नुकसान नाही होत ना बेटा. किती दिवस तुझ्या भाऊजाईचे भांडे घालत तू? शेजारचा माणूस चांगला बोलते, वहिनी वहिनी वहिनी, काही नाही वापरेपर्यंत वहिनी. यू द्या बेकार काम आहे ना, बायकोले किती हलकट समजतात लोक, किती हलकट समजतात. पण हलकट समजू नका, तेच संसाराच्या चाकाचं दुसरं चाक आहे. ते चाक नसलं 1 महिना नसू द्या बरं बायको, घरी पाहुणी जाऊ द्या बरं. घरी आल्यावर किती प्रेमानं बोलता, बरं लग्न झाल्यावर किती तारीफ करा तुम्ही बायकोची. रात्र राणी आय हाय, 2 महिन्यानं फुल राणी, 2 लेकर झाल्या केअर. कुठं केलं प्रेम? म्हणून लक्षात घ्या, तुमची तुम्ही जर मायबापाकडे असाल तर बेटा तू उद्या तयारी कर. मी तुला धर्माचा काका, चेहरे सारखे दिसतात. आपण बहुजन समाजाचे लोक जास्त गोरे गोमटे नाही राहत ना. आपलं DNA भारतीय आहे ना, यायचं DNA. ए तुम्हाला बाहेर नाही समजणार DNA, हे अंदर की बात आहे, हे इंग्रजापासून कनेक्शन आहे. तू जम खुर्चीवरचे म्हणत असतील एवढा नको मारू बे, मारीन. तुमची अंगारता आता होऊन राहिली, मी बोलतो तर आमची अंगारता किती दिवसाची होऊन राहिली. ज्योतिबा फुल्याले वरातीतून हकललं, आंबेडकराले दुनियाभराचा त्रास दिला, म्हणून तर आंबेडकर जावई झाले ना यायचे. म्हणून तुम्ही मामा म्हणत जा,
बाबा साहेब मामा आला ना लक्षात, अंदर की बात है बाबू, शिंप्याच्या पोराली नसतं उभं राहू दिलं तुम्ही लोक, कारण तुम्ही तुमची अक्कल वापरतच नाही ना। नाही हो आजोबा, उभे राहा बरं चष्म्यावाले बाबा, शाल देऊन सत्कार करतो तुमची, या या बाबा। एवढ्या वयाती काय फेसबुक ओके आहे। लागली काठी चित्त उचले भायरी, एक शाल दे, हे दे ना। चांगली कोणती आहे? हेच दे। टाळ्या माईक घ्या, माईक घ्या, दिसत नाही कोण्या गावचे? चंद्रपा। चंद्रपा काय आडनाव? चांदेवार। चांदेवार कोण्या जातीचे? तेली। तेली हो, पहिले तेली दिसला हो। किती फूट मागा जावा लागे? जुना जमाना सांग, 30 फूट। आता तेल्याले अरे मन भर तुझ्या मायनं दूध पाजलं संत। बाबासाहेब आंबेडकर येते संविधानातून, कायदा 2 वर्षाची सजा, जमानत भेटली ठाला ठाला, क्षमा झालेला आहे, त्रास दिला, बाईले तकलीफ दिली नाही, आता देऊ शकते का कोणी? आता मा कीर्तन बंद करून दाखव बरं तुझ्या माईनं दूध पाजलं संत, कारण मा संघ तेल्याचे आहेत ना, कुंड्याचे आहेत, मालाचे आहेत, दुधाचे आहेत, मातंगाचे आहेत, कोहळ्याचे आहेत, कारण मी ओबीसी आहो ना। त्यावेळेस याईनं एकलव्याचा अंगठा दान मागितला, दिदी एकलव्याचा अंगठा दान का मागितला? अर्जुनापेक्षा आदिवासाचं पोरग पुढे जाऊ नये, फार नको बघा, तरी अंगठा दान मागितला, शिकवलं का? तरी काऊन मागता अंगठा दान? आता आम्हाला अक्कल आली, धन्यवाद। हे डोकं कोणाचं आहे? माझं म्हणा। चष्मा कोणाचा आहे? चष्मा तुमचा, डोकं तुमचं, धोतर तुमचं, शर्ट तुमचं, डोक्यात कधी मी टोपी दिली तर टोपी कोणाची? माझी माझी। मग पोराचं लग्न केलं तेव्हा तारीख कोणाला विचार? बोला बोला, पोराच्या लग्नाची तारीख कोणाला विचारली? कोणाला विचारली? मध्ये घुमू नका, जे आहे ते सत्यपाल बोला। तुम्ही म्हातारे झाले, कोणाला विचारलं लग्नाची तारीख? बाबा, बाबा मायला, बाबा मायला विचारला, बाबांना विचारला काही? काय घुमवता राजा, बाहेरले मालूम आहे कोणता महाराज बोलावताना तारीख काढायले? नाही काढला मी, पहिले लहान पाहा लग्न केलं कोणती तारीख? अरे आता पोराचं ना हो, तुमच्या पोराचं लग्न केलं कोणाला विचारलं? पोराचं लग्न बाबांना हाकलला, ब्राह्मण म्हणजे महाराजले बोलावलं, पंडित महाराज बरं, त्याची बायको आली अरे पूजा करायला कोणाला बोलावलं? बोला बोला बोला, तुम्ही बोलायला बोलावलं काय? तुम्हाला शो म्हणून बोलावलं काय? बोला कोणाला बोलावलं? कोणाला बोलला? महाराजले बोलावलं, बायको आल्या अरे काही बोलायचं काम आहे काय? नाही म्हणजे नवऱ्याच्या अगोदर तू महाराजच हात छापा करते, बर मकान बांधलं हो, तुम्ही घरही बांधलं हो, वास्तू शांतीला कोणाला बोलावलं? ब्राह्मणाला। मकान कोण बांधलं? पोराने बांधले। रेती कोण धुतली?
पुराने घरच्या घरच्या माय नाही तुमच्या पत्नीने काम केलं तुम्ही केलं रखवाली राहिले म्हणजे पैसे पाणी मारलं कोण मारलं पाणी सगळे घरचे लोक मारला पुरं घर नांदी आलं बदामा खुर्मा कोण नेले वाटू शांती झाल्या बोला बोला बदामा खुर्मा कोण नेले दामदान गेले 5000 पूजेचे कोण नेले दामदान डोकं कोणाचं आहे माझे अक्कल कोणाची वापरली माझीच वापरली आपलीच वापरली करायला कोणाला बोलावलं डोकं कोणाचं माझे पूजा करायची अक्कल कोणाची वापरली माझीच होती पूजा करायला कोणाला बोलावलं बामणाला तुम्ही काऊन नाही केली पूजा आम्हाला करता येत नव्हती ना जी म्हणजे अक्कल डोकं कोणाचं बोला बोला डोकं कोणाचं डोकं माझं पूजा करायची अक्कल कोणाची बोला सत्य कळू आहे डोकं तुमच्या नक्कल कोणाची महाराजची मग आपल्या डोक्यात हे धड कोणाचं आपलंच आहे याच्यावरचं डोकं आपलंच आहे याच्यातली अक्कल कोणाची पाहिजे आपली पाहिजे वापरतो कोणाची आपली पाहिजे वापरतो कोणाची वापरतो कोणाची अक्कल अक्कल कोणाची वापरतो बोला आपली वापर बाप मेल्यावर स्वर्गात पाठवायसाठी कोणाला विचारतो नदीत राग टाकतो म्हणून डोकं आपलं आपलं अक्कल कोणाची पाहिजे आपली पाहिजे अक्कल आपली वापरतो काय वापरलो आपली जे वापरतो का हो तुमची बरीच पाहिजे वापरतो तुम्ही वापरली काय आता हो हो वापरली आपली अक्कल पोराच्या लग्नाची तारीख कोण काढली डुप्लिकेट माणसं आहेत बघा हार वापस द्या मला वाटलं एवढं वय झालं खरं बोलाल तुम्ही खरं बोलायची ताकद नाही तुमच्यात हॅट राजा जिवंतपणी मरू नये माणसं मले चाकू मारल्यावरी भेलो नाही ना अजूनही तेच कीर्तन करतो माय कीर्तनात करा हात वर गोपाला गोपाला देव नंदन गोपाला 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 लाडके बाबा बोलो रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय बाबो कीर्तन या करताय रामायणाप्रमाणे लहान भावाचं दोन एकर दाबू नका भरत शत्रुघ्न लक्ष्मणासारखे नीतिवान बना म्हणून पवनसुत हनुमानासारखे ब्रह्मचारी राहा आज मुलीबाईचे प्रकरण वाढले सरळ पोरी म्हणतात प्यार करणे वाले कभी डरते नाही अरे प्यार करने वाले कभी डरते नहीं अरे तुझ्या जेवायची व्यवस्था कोण करते रे बोल मुलांनी बोला तुमची जेवायची व्यवस्था कोण करते हा बोला उभा राहाय आई आई घे बेटा पुस्तक किती वाजले पाय कीर्तन बंद करू काय माझं कीर्तन 2 तासाचं आहे पुन्हा 5 वर्ष या गावात येत नाही कीर्तनाचे पैसेही जास्त घेत नाही मला जेवढा खर्च येते तेवढे घेतो म्हणून मी कायम 52 वर्षापासून 17,000 गावात गेलो मी तबला वादक आदिवासाचं पोरग आहे दारू पेत नाही तुकडोजी महाराजाच्या विचाराचा आहे आता यायचं लग्न झालं बाबू त्या माळा वगैरे बाहेर काढल्या स्वामीजी होत काय तू हे लोकाईले डेकोरेशन दाखवत काय बाहेर काढू दाखवू नको एक पतिव्रता नवरा मेल्यावर कबर मध्ये कब्रस्तान मध्ये हवा मारून राहिली
लोक म्हणे काय पतिव्रता आहे, नवरा मेल्यावर हवा मारते. मग लोक तिच्या पाया लागले म्हणे बाई तुम्ही पतिव्रता, नवरा मेल्यावरही हवा मारता. म्हणे तसं नाही, मा नवरा दवाखान्यात होता तेव्हा त्यानं मला सांगितलं होत की मी मेल्यानंतर मई कबर सुकेपर्यंत दुसरं लग्न करू नको तू, म्हणून म्हणे मी कब्रस्तानात ते कबर कधी लवकर छोकली पाहिजे, मला कनेक्शन पहिलेच आहे. मग म्हणून मी हवा मारतो, तू यासाठी बाहेर काढत काय माळा. जय गुरुदेव. रुद्राक्षाच्या गळ्यात माळा लावले तू भस्म कपाळा, म्हणून माई बापू नाटकी भक्ती करू नका, लग्न एकच करा. ज्याची बायको घरी नसेल त्यानं बायकोने माफी मांगा, माफी मांगा, उद्या पत्नीने घेऊन या. चुळा तुम्ही ताई फोन करा, माझ्या कीर्तनात 10-10 वर्ष संबंध तुटलेले जुळले बरं. म्हणून एक रुद्राक्ष घातल्यानं फरक पडणार नाही, आपलं चारित्र्य बरोबर ठेवावं लागत. आज तुम्ही 2-2.5 तास झाले कीर्तनात बसलेल्या, कुठे लिहिलं ना रे, आता चिठ्ठी दिली ना ड्रायव्हरनं, हे आहे हे नाही हे अलग आहे. जाऊ जाऊ, हे चिठ्ठ्या म्हणजे लव्ह लेटर राहते ना. अमरावती येथे 10-3-23 ले दारू सोडली, 27 दिवस झाले माझा अमरावतीत कार्यक्रम झाला, त्या दिवशी दारू दिली, त्याचं नाव आहे यश कुमार, आतापर्यंत मी दारू पिलो नाही. तुम्ही म्हणाल अमरावतीले कसं समजलं आज मी शेंदुरव्या फेतो, माझा कार्यक्रम पाहून राहिले ते पुरा देश. माय मावल्या तुम्ही नेहमी कीर्तन पाहत राहता, सावरबंदचे लोक हे तुमचे उपकार आहे, नाही तर एकटा शिंप्याचं पोरग गरीबाच, अरे पंक्तीले नव्हते मला. आज बाबू मले म्हणजे राजकारणाच्याही बाबतीत म्हणा, आता आमदार केले माझं नाव देल तर 12 आमदारात, सत्यपाल तिकडे राज्यपाल, ते 12 आमदाराचं नावच नाही येऊ दिलं. शेवटी जावं लागलं, आलं लक्षात. पण मीच म्हटलं पटोले साहेबांना, यशोमती ताईला, थोरात साहेबाला, मला आता हेच बरं आहे माय खंजेऱ्या वाजवणं. या खंजेऱ्या अशा धरतो, कोण्या पक्षाची गरज नाही. पक्षाची गरज नाही, आपली खंजेरी भजन आहे की रोज बजेगी खंजेरी रे मेरी, रोज बजेगी खंजेरी 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 रोज अशा 9 खंजेऱ्या मिळवल्या असे मी सर्व जाती धर्मपंथाचे लोक मिळवतो. मानभाव पंथाचे लोकही कार्यक्रम घेतात. आज मुसलमानही आहेत, हिंदूही आहेत, बौद्धही आहेत, ख्रिश्चनही आहेत, 18 पगड जातीचे लोक आहेत. आज माझे मित्र आलेले आहेत अकोटला,
नंदुभाऊ यवतकर, यंजी यवतकर आले काय? हो हा ते कुठे आहे? अरे या यवतकर था, या या मले अभिमान आहे, मा गावचे आहेत. मॅडम आले का? मग दोघही या ना बाबा. मॅडम या ना. या या. मले वाटलं तुम्ही याच गावच्या आहे. वा वा वा, ओळखलं ओळखलं. कोण्या गावले आले तुम्ही आता? इथं नोकरीवर आहे का? कोणती नोकरी? अभियंता? इंजिनियर? बरोबर आहे. यवतकर साहेब, तुम्ही कांदा मुळा भाजी माळी आहे ना? कांदा मुळा भाजी अवघी मिठा भाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी मिठा भाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी मिठा भाई माझी. धन्यवाद, आभारी आहे यवतकर जी. माळ्याचं पोरग पण इंजिनियर आहे. मीच माला काम गेलो होतो घेऊन, तर लवकर केलो नव्हतं. साहेब आहेत इंजिनियर. पण बाई सांगत जाय थोडं, तू लग्न नव्हतं झालं त्या टाइमले. मला ताण आणला होता या माणसानं. पण बाई तू करून घेत जाय, जेवढं चांगलं केलं ते काम आहे ते बरं गरीबाचे. यवतकर जी, नंदू भाऊ बसा. नाही निघून जाय. आई साहेब येऊ, मी नेहमीच जातो ना. या साहेब, आज आनंद झाला. कांदा मुळा भाजी भाजी, एक माळ्याचं लेकरू इंजिनियर. जमलं त्याचं. मॅडम तुम्ही नोकरीवर आहे का? कोण आहे? एकच चॅनल चालू आहे म्हणून. भारत माता की जय. सावनेर सावनेर केळवत चेकपोस्ट आरटीओ साहेब किशोरजी उके, धन्यवाद. माझ्यावर प्रेम आहे. हे किशोर उके पाणी पाहिलं होतं मध्ये, नाही तर गाण्यातलं पाणी देतो. नाण्यातलं पाणी नव्हते पिवते. शिंप्याचा राग, महागाचा राग, मागाचा राग म्हणते. Yeah.
मम्मी जात नहीं थी ये मैं इकड़े इकड़े वाह शंबर दे अरे गरीबाच्या लेकराला 1 रुपया नहीं देते ही गाणे म्हणो मला वाटते 1 रुपया दिन कोणी दे नाही मले मी रडत जा भाई त्या गाणे चांगले म्हटले मले दिले नाही म्हणून मी बदला काढून राहिलो जो काही दे मी देतो म्हणजे मालूम आहे या कोणीने मी सांगतो ते जाईल ते काय नाव गो जय चैतन्य एक साथ सिट डाऊन आता मी म्हणतो तशीच ऐकते चैतन्यताई स्टँड अप स्टँड अप पीछे मुड मेरे तरफ देख आबाले सलामी दे मुलगा हकला तो कपड़े उतरो तुम्ही बोले कारण हरी तुझ्या मुरलीत काय रे मन मोहित झाले हे संमोहन आहे मुरलीत तुम्ही अडीच तासा पासून लगविले गेले ना सर्व बंदा बंद करून टाक आणि पोट्याले अर्जंट आलं तर असं सध्या रे प्रेशर ब्रेकचा वापर करा आणि 85% लोक एका ठिकाणी मुतू नका 15% वाहून जाण्याची दाट शक्यता आहे फक्त महत्वाचा मुद्दा मुलीनं मायबापाची इज्जत करा मायबापाले धोका देऊ नका आणि पोराई नाही पहिले शिकान मग प्रेम कर अबे तुले त्या जातीची पाहिजे त्या जातीची कर्ण बे इंजिनियर होय ठाणेदार होय न्यायाधीश होय डॉक्टर हो तहसीलदार हो तुले पाहिजे तेच तोडण तुही लायकी बनवून आता मी आजपासून 2.5 महिने कीर्तन बुक कोण 2 लाख दिले तरी नाही देऊ शकत मार्केट आहे मला एकच कीर्तन तुम्ही 10 वेळा ऐका तरी तुम्हाला ऐकावंच वाट क्वालिटी ठेवली ना माल्यावर आहे ना आणि मी जर नीती भ्रष्ट झालो असतो तर ते महाराज जेलमध्ये गेले विमानवाले दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती आणि या बायकाही मरतात जशा मारा पायाला कुठे मारा मी म्हणतो तुम्हाला अक्कल नाही पाया लागा ना पंदूर ते नजरीत नजर मिळून
पागल बनाना का तो काही काही बायकाईले तर गुरु करा महाराज मग गुरु कथा करते त्या बाईच्या मुका घेतल्यासारखा जेवण राखो आऊंगा मैं तुझे ले जाऊंगा मैं चोरी बाबा बनायचं आहे तर गाडगे बाबा बना पाया नाही लागू दिलं आणि हे झाले कानात छानते मॅडम तुम्ही गुरु केला का नाही या मंत्र देतो गालावरती खाली पप्पी ते पप्पी ते पप्पी जो होता ना जाऊ द्या आता आपल्याला काय करला ज्याचा तो पाप भरीन म्हणून तुमच्या डोक्यात मला ते मांडायचंय माय माऊल्यांनो तुम्ही पुस्तक वाचा एखाद तरी 10 रुपयाच पुस्तक घेऊन जा दो ना बापा 10 रुपये द्या ना मले मी काय कमाईन या तू 10 रुपयात मराठा मार्ग 15 रुपयात गाडगे बाबा न म्हटलेले तुकारामाचे अभंग माकडे सत्यानाश नावाचं पुस्तक आहे मी लिहिलं बहुजन समाजाचा सत्यानाश कौट आता यज्ञात तूप जाळ्याची गरज नाही यज्ञामध्ये वाईट व्यसन टाका दारू स्वाहा बिडी खर्रा गुटखा स्वाहा आता व्यसन बंद करा तुकड्या दारू माझं गाण्याचं पुस्तक आहे 10 रुपयाचं सुंदर गाणे कीर्तन संपल्यावर घेऊन जा याले म्हणते पेटन भाऊनी आता कोणी येऊ नका आता मधात येऊ भाऊ 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 एवढा वास काय आला 90 होता रे इथं वाचू नका इकडे लक्ष द्या कोणाला देऊ नको मी पेनाराईच्या पाया लागतो पेता सत्यपालवरही प्रेम करता पण मले देऊन टाकणार रे आज मी भीक मागतो अनेक लोकांनी मले दारूच्या शिष्या दिले स्टेजवर माझ्या भावांनू नका पिऊ तुमच्या मायच्या दुधाची इज्जत ठेवा तेवढी दारू मामाले द्या ना मले मामा करणार ना तुम्ही लागाल तर माई पोरगी देईन मी तुम्हाला मले एकच पोरगी आहे माई पोरगी तिचं नाव आहे सरलाबाई व्यापाऱ्याच्या घरात दिली किराणा दुकान आपल्या कटलरी आणि याची पोरगी दिली तुम्हाला वाटते याचा आवाज बाई सारखा आहे तर याही 3 लेकरं आहे आवाज बाई सारखा आहे मले 2 आहे मला ढोरा सारखा आवाज आमचे संसार तुमच्या आशीर्वादानं पोरगी सुखात आहे मा पोरगाई व्यसन मुक्तीचं काम करते डॉक्टर धर्मपाल म्हणून लहान मुलांच्या बाबतीत लिहिते मायांनो भाषण देते लेकरू का रडते अनेक घटना तो बालरोग तज्ञ आहे त्या माध्यमातून मांडते जेवढा आपल्या जवळ आहे आपल्या जवळ आहे ते लोकायले द्यावं व्यसन मुक्तीचंही काम करते गजाननचा पोरगा गाते त्याचही युट्यूब आहे पियुष पाल मस्त म्हणते तो हे आदिवासी समाजाचे आहेत आता लग्न झालं यायची बायको कसं कनेक्शन लागलं हे कोणाला सांगू नका तुम्ही म्हणता पोरीच नाही भेटत मी म्हणतो लायकी बनवा आता हे जे पोर आहे कोणी शाळा शिकणार आहे कार्तिक पुनीत हे सर्व कापगते निखिल फक्त बोरकर बाकी टोटल कापगते आहे मंदात सुनील मेसराम विशाल ठाकरे आले दोन्ही गटात ज्ञानेश्वर बोरकर कृष्णा भाऊ बरीचशी मंडळी आहे बाबू मी आभारी आहो
डॉक्टर तुमसरे पासून ते ऍडव्होकेट परशुराम भाऊ पर्यंत ते ऍडव्होकेट कातोरेजी पर्यंत आभारी आहो. भारत माता की जय. फक्त माझं मागणं आहे शेवटी शेवटी तुम्हाला मला जे वाईट आहे ते द्या. लग्नात फटाका फोडू नका. अरे एक फटाका फोडाल सुटली बॉम्ब ते एका गरीबाच्या लेकराचं अंग झाकल्या जात. म्हणून माझ्या बहिणींनो लग्नात खर्च करू नका. माझ्या मुलीचं लग्न सामुदायिक केलं. माझा ड्रायव्हर आहे याईचं लग्न केलं. वसंतराव पुरके शिक्षण मंत्री होते तेव्हा आले होते. आता तुमचे बाजूचे आमदार फुके साहेब, फुके साहेब मा घरी आलते मा आश्रमात आलते गजानन जानभोर लोकमतचे पत्रकार. फुके साहेबही फुक मारून गेले मा आश्रम. एक महाराज आता आला तो एक ते रुद्राक्ष वाटणार आणि दुसरा महाराज बेल की पत्री चिपकाव. आता तिसरा महाराज आला अंडरपॅन्ड वरच बसला त्या शेगडीवर. ते पाहिलं ना तुम्ही. जप त्याच ढोंगण छकल्या गेलो कोशाच्या कोशात घाणेरड्याशिवाय तुम्ही बाया. म्हणून म्हणतो माय मावल्यांनो अंधश्रद्धा सोडा जुन्या रुड्या काढा. ग्राम गीतेप्रमाणे मी जीवन जगून राहलो म्हणून यशस्वी आहो. तुम्हा बहिणींना तेच सांगल कोण्या महाराजचा अंगफांग धुवून तीर्थ पेत नका जाऊ दलिंदरा सारख्या. महाराज अंग धुता पायाचं पाणी. आता मी कोणाच्या घरी गेलो की बकेट आणि बाया पाय धुतात. मी नाही उभा नाही राहत मी तिकडे पळतो. मी म्हणतो तुम्हीच माय माया. आता रात्री मला 1 वाजता जीव घालतील तुमच्या गावात. कोणाच्या घरी आहे जेवण? नाव सांगा. ठाकरे भाऊ विशाल दादा. जेवण कोणाच्या घरी आहे बोला. नाव सांगा. ज्याच्या घरी स्वयंपाक आहे त्याच्या घरच नाव सांगा. कुठे आहेत? मार्कंडराव काप गते. दोघही नवरा बायकोन या स्टेजच्या जवळ. रात्री 12 वाजता जीव घालता. या ना कापगतेजी. अरे मेहनत करायला तुम्ही आणि हार घालायला दुसरे. या इकडे या येऊन जा. तुमच्या करिश्मा काय कोली बनवा. आली काय ताई की स्वयंपाक करून राहिली घरी कुठा ना. कापगते ताई. कापगते ताई या पा. तुम्ही शालिनी ताई या. तुम्ही आवाज दिला की येतात ना ताई. याले तर राम सीता म्हणतात. तेरा नाम लिया माझी जेवायची व्यवस्था केली. दुपारी मी हॉटेलवर जेवतो. कोणी गावात अगोदर येऊन बसत नाही. आपली काही बाबागिरी नाही. महाराजचं अंग धुवा अंग तीर्थ प्या. तुम्ही बायकाचं अंगही धुता त्याचं तीर्थही पेता. तो महाराज समजा अंग धुता धुता मुतला. किती पागल आहो तुम्ही. टाका 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 टाळ्या तिकडे पास ताई. तिकडे पास कॅमेऱ्याच्या कडे ताई. तिकडे पास तिकडे पास तिकडे. हा असं हनुमान झालो दोघांचा. पवन सुत हनुमान उसकी अंजनी है मन. छत्र सुत
चैत्र शुद्ध पूनम को उसका जन्म दिन हुआ था। अरे जन्म होते ही सूरज को वो भक्तन करनी जाता जाता भक्तन करनी जाता राम की महिमा जाता राम की महिमा अशोक वन में जाकर वो देता निशानी राम की। चंद्र भगवान की जय। तुम्ही म्हणाल का फुले शाहू आंबेडकर म्हणतो, आता मला किती कसरत करा लागते, जे हुशार लोक आहेत त्याला मालूम आहे, कारण मी पक्के हाताला धरले फुले शाहू आले बाबा साहेब आले नगर सेविका झाल्या या राष्ट्रपती झाल्या हे बाबा साहेबाची कृपा मला मिक्चर कीर्तन आहे आम्हाला मार्ग दिलाया आमचं कल्याण जगनाळे बाबा आले या न त्याने अभंग दिले या माझी तुम्हाला प्रार्थना आहे जास्त मोबाईलच्या आहारी जाऊ नका। कोणीही पोरीले कोणती वस्तू कोण्या पोराने दिली तर घेऊ नका नाही तर मम्मी मला मोबाईल दिला। पहिल्या दिवशी मोबाईल, दुसऱ्या दिवशी ड्रेस, तिसऱ्या दिवशी हॉटेलवर नेऊन खाणं तोंडात घालणं माझ्या तोंडात आता उष्ट पाणी पि दुसऱ्या दिवशी एवढा मोबाईल मग 8-9 महिन्यानं एवढा मोबाईल मग त्याची रिंग टोन राहते मग तिच्या मायच्या लक्षात येते हा हँडसेट कोणाचा आहे तेरा नाम माय बापाची इज्जत विकू नका आणि कोणीही मुलीले धोका देऊ नका। आता मारे पोर आत्महत्या करतात पोरी आत्महत्या करतात लोक म्हणते आम्ही दुसऱ्या जाती सांगो आमची पोरगी देत नाही शानपणा नको करू नका। तुझ्या आबानं दुसरी ठेवली होती बगीच्यात तेव्हा त्याला बदमाश काय करतात कुठे जात जात घालतात म्या लावले इंटरकास्ट मॅरेज आतापर्यंत 50 लग्न लावले इंटरकास्ट असे ना कोणी जातीचा जातीले महत्व नाही क्वालिफिकेशन न्यायाधीश न्यायाधीशची बायको न्यायाधीश कलेक्टरची बायको हे आता आमच्याकडे कोणती होती रे ते SP पोलीसवाली बाई SP वाशिम जिल्ह्यात मोक्षदा पाटील आणि तिचा मालक कलेक्टर अकोला जिल्ह्याचे त्याला गरीब आले जात आहे आपल्या पोरीले तेल्याले माळ्याले गुंब्याले धनगराले आपल्या 18 पगड जातीच्या पोरीले जात आहे आणि मोठ्या लोकांच्या पोरीले काऊन नाही सांगू काय दिल्ली पासून यायच्या पोरीनं दुसऱ्या धर्माचे नवरे केले सांगून द्या म्हणजे मले गोळ्या घाला मग माझ्या मेणबत्त्या घेऊन मरता तुम्ही तहसीलवर लागलाच पाहिजे मी गेलो कुत्र्याची मोठ मी बी अकलनं काम करतो माऱ्याचं तर आहेच माऱ्याचं पण वापरून मारायची मले लक्षात आलं माय त्या बाईले बसवा खाली बाई बसून द्या उभी नको राहू मला मालूम आहे ना कसं मारावत डायरेक्ट कायले मारू मी देतो आता काही लोकायला मा कीर्तन झोंबत असं झोंबू दे त्याच्यानं होते ते कर्ज तुझे मिरची लग अरे मले अमेरिकेले कीर्तन आलं मला हवलं मी जात शिंपी असल्यामुळे मले हे काढून टाकलं याच्या जागी दुसरा घ्या म्हणे
आता आपल्या 18 पगड जातीचे लोक मोठे मोठे आता टीव्ही वरही गेले, ते पण ते मला कीर्तन ठेवलं, तो ठेवणारा आपल्या विचाराचा आहे. आपल्या पोरी कुंब्याची तेल्याची धनगराची नाव्याची कोहळ्याची आपल्या पोरी अधिकारी झाल्यावर सत्यपालची किंमत करणार. म्हणून बाबू आम्ही गोंधळी गोंधळी तुकड्या बाबाची गोंधळी 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 गाडवे बाबाचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी शिवरायांचे गोंधळी भीमरायांचे गोंधळी अण्णा भाऊचे गोंधळी. बाई बसलं तिने बसवा बघ तिच्या आकात आलं काय भल बाई भल बाई बसून द्या. अरे बसणं बाई एकही बाई नाही मांग लाईन मारू नको सर्व माय मावल्या इकडे या गंमत केलं ना बाईचं नाव काढलं की माणूस पाहितेच म्हातारा असला तरी देखा तुझे तो किने लगे पालू तुझे तारा असला तरी दिल तो पागल गजाचे गाणे तर ऐका वाटतात खरंच म्हणते ना मिलो न तुमसे हम घबराए मिलो तो रामायणातल्या लक्ष्मणाचा बावन वर्षापासून भाऊ एका जागी राहतात काय आणि त्याच्या बायका राहू तरी देतात काय. तुम्ही तर अशा कलाकार आहो बाया हो तू म्हणाल तू आमच्यावर कहून आणतो आम्ही तर ऐकून राहिलो बापा तुला हसवा लागेल ना काकू तो नवरा तुले कधी तोला हिरो तुले रेल्वे पेट्रोल पंपावर त्या पेट्रोल देतात तिथं काऊन नाही नेत विचारा बरं मालकाला कधी नेते का बाहेर उतरून बाहेरच उभा करते इन अँड आउट तिथं उतरो ते उतर इथं तुम्ही तुमच्या मालकाला विचारा मला पेट्रोल पंपावर तिथं पेट्रोल देतात तिथं काऊन नेत नाही मग तुमचा नवरा तुम्हाला सांगेल.